पाण्याचा प्रश्न आहे तसा त्या लाईनी फोडला नाही त्या अजूनपर्यंत काम अपूर्ण मी आज रस्त्याने आलो पंडितवाले सांगा ना तुझ्या पाण्याचा मला सांगा गडबड कुठे आहे तुम्ही जेव्हा आता एक मिनिट पीडब्ल्यूडी चे अधिकारी सांगतायत आम्ही टोल सजेस्ट करत नाही मग तुम्ही का उगाच इकडे चालू करताय कुठला नियम आहे मला दाखवा नियम दाखवा मला दाखवा 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 मला दाखवा आणि अशी म्हणजे टोल अपूर्ण आहे तरी टोल वसूल करू शकतो असा नियम दाखवा रस्ता झालेला नाही तुम्ही ह्या टप्प्याचा मला सांगू नका टोल दोन टप्प्याचा असतो जसा इकडे 50% तसा तिकडे 50% तिकडे 50%चा झालाय इकडचा 50% कुठे झालाय मला दाखव अहो मग तिकडे आहे ना टोल त्याचा अहो पण तिकडचे 50 किलोमीटर आणि हे 50 किलोमीटर तुम्ही इकडचे 50 किलोमीटर मला दाखवा ना अहो साहेब तुम्हाला समजतंय की तुम्हाला समजून घ्यायचं नाही मला सांगा नाहीतर मग मला आपल्याला बोलायची काय इच्छा नाही तुम्हाला साहेब समजतंय ना मग तुम्ही तिकडचे 50 किलोमीटर मोजताय मग इकडचे 50 किलोमीटर कोण मोजणार हो साहेब माझं बोलणं रास्त आहे की नाही बरोबर आहे पीडब्ल्यूडी चे जेव्हा अधिकारी म्हणताय की काम अपूर्ण आहे एका बाजूचं 50 किलोमीटर 50% काम झालंय पण आमच्या बाकीच्या 50% काय तुम्ही एक दुसऱ्यावर ढकलून चालणार नाही तुम्ही NHAI आहात तुम्हाला ह्याच्यातले निर्णय अच्छा आम्ही काय करतोय का आम्ही काय संघर्ष आपल्या बरोबर करतोय का अजूनही तुम्हाला साहेबच म्हणतोय बरोबर आहे तुम्ही आमच्याकडून काम अपूर्ण असताना टोल घेऊ नका एवढीच आमची मागणी आहे तुम्ही काम पूर्ण करा टोलला विरोध कोणाला आहे टोलला विरोध नाही आमच्या ठेकेदाराला पण विरोध नाही तोपर्यंत टोल हा स्थगित करावा तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांशी बोलून घ्या आत्ता मी इथे उभा आहे हे सगळे इकडे हलणार नाही बोलून घ्या आम्ही इकडून निघतो